वादातून हिंगोली शहरात आज अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. दोन गटात क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे हाणामारीत रूपांतर झाल्याने शहरातील गांधी चौक नांदेड नाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण आहे. दरम्यान घटनेला कोणतंही हिंसक वळण लागू नये म्हणून पोलिसांनी धारा 144 लागू करून कडक बंदोबस्त तैनात केलाय. जमलेल्या जमावाने शहरातील बस स्थानक व रस्त्यावर असलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. शहरातील ईद व कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर लावलेले सर्व बॅनर देखील जमावाने फाडले असून या घटनेत 20 ते 25 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येते. त्यामध्ये शासकीय कर्मचारी व नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांनी शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात केला असून परिस्थिती अटक्यात आणण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हिंगोली आगाराने सर्व बसेस डेपोमध्ये जमा केले असून रस्त्यावरील पूर्ण बसेसना त्याच ठिकाणी थांबण्याचे आदेश देखील दिले आहेत. या घटनेनंतर मुख्य बाजारपेठेसह शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज हिंगोली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार